12 डिसेंबर 1930 मुंबईच्या काळबादेवीच्या रस्त्यावर ब्रिटिशांनी परदेश माल भारतामध्ये आणू नये आणि परदेशाची कुठलीच गोष्ट भारतामध्ये येऊन भारताच्या संविधानाला धक्का लागू नये अशा मध्येची भावना हुतात्मा बाबू गिरव सईद आणि त्यांच्या सहकाऱ्यांची होती. परंतु नेहमीच्या असलेल्या आपल्या कार्यपद्धतीमुळे ब्रिटिशांनी त्यावेळेला कुणाचंच ऐकलं नाही आणि त्यावेळेच्या अधिकाऱ्यांनी आदेश दिला ज्यावेळेला विरोध करून सुद्धा ट्रक पुढे जातोय तर बाबू गेनू त्या ट्रकच्या पुढे जाऊन झोपले आणि त्या अधिकाऱ्याने निष्ठुरपणाने हिंदुस्थानाच्या तरुणाचं कुठल्याही पद्धतीची भावना लक्षात न घेता त्यावेळेला जो क्रमांक 70-62 जो ट्रक होता त्या क्रमांकाचा ट्रक त्यांच्या संपूर्ण असलेल्या शरीरावरून चालवला आणि तो अंगावर गेलेला ट्रक नंतर 12 डिसेंबरला तिथे जवळच्या नजीकच्या हॉस्पिटलला नेत असताना त्यांची प्राणज्योत मालवली. माझ्या माहितीप्रमाणे जगातली ही सगळ्यात निष्ठुर भावना असावी. ज्याला हत्याकांड असेल किंबहुना बाबू गिरींचं त्या ठिकाणचं हुतात्मा ज्या पद्धतीने झाले त्या पद्धतीची त्या ठिकाणची घटना असेल ही मानवी मनाला किंबहुना सामाजिक व्यवस्थेला ती काळेंबा फासणारी ठरली. पण या 22 वर्षाच्या तरुणाने भारताच्या संपूर्ण व्यवस्थेला एक वेगळी कलाटणी दिली, एक दिशा दिली. मला कौतुक करायचंय माळुण पडवळ आणि तालुका आंबेगावच्या सर्व नागरिकांचं की बाबू गिरींचं हुतात्मा तुम्ही मशालेच्या निमित्ताने जिवंत ठेवलं. आजची उपस्थिती मला खूप समाधानाची वाटली. ज्यांनी रक्त दिला, ज्यांनी आपला स्वतःचा जीव दिला त्या माणसासाठी आपण सकाळी उठून या ठिकाणी आलाय. काही लोकांनी जाऊन मशालीसाठी आपलं स्वतःचं प्रत्येक बावड्याने आपला घाम गाळला. मला आपला सर्वांचा अभिमान आहे. हा कार्यक्रम तुम्ही सातत्याने पूर्णत्वाला नेत आहेत या गोष्टीचा आनंद आहे. त्या निमित्ताने अनेक उपक्रम तुम्ही राबवत आहे. हुतात्म्यांनी आपल्या आयुष्याची आहुती दिली ती तुमच्या आमच्या जीवनासाठी प्रेरणादायी आहे. केलसवासी आमदार अण्णासाहेब आवटे ज्यांनी आपल्या बौद्धिक आणि आपल्या असलेल्या नैतिक व्यवस्थेच्या जोरावर या तालुक्याचं नेतृत्व विधिमंडळामध्ये केलं, त्यांचंही कार्यकर्तृत्व या तालुक्याच्या आणि राज्याच्या उंचीवर आहे. शैक्षणिक असेल, सहकार असेल, शेतकरी असेल, यांच्या बाबतीमध्ये त्यांनी केलेला काम, त्यांचा कार्यकर्तृत्व ठसा हा तुमच्या आमच्यासाठी आदर्श आहे. आणि म्हणून या दोन्ही व्यक्तिमत्वांना आपल्या सर्वांच्या वतीने भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो. विशेषत्वाने जुन्नर आंबेगाव पुणे जिल्हा शिवसेना परिवार लोकनेते या ठिकाणी व्यासपीठावर आमचे सर्व असलेले पदाधिकारी आहेत. आदर्श राम माळुणपडवळचे सरपंच आणि त्यांचे सर्व सहकारी आहेत. हुतात्मा बाबू गिरव सईद यांचे स्मारकाची जी समिती आहे ते या ठिकाणी उपस्थित आहे. आपल्या सर्वांच्या वतीने माझ्या सभेत आलेले सन्मान्य समीरचे गावडे असतील किंबहुना येडगावचे आदर्श सरपंच हर्षदजी गावडे असतील आणि विशेषपणे आमच्याबरोबर आलेले आमचे सगळे या तालुक्याचे प्रमुख असतील राजारामजी असतील किंबहुना रवींद्रजी असतील अरुणराव आपण सर्वच मंडळी भारतीय जनता पार्टी असेल राष्ट्रवादी असेल पक्षाचा काही विषय याच्यामध्ये येत नाही. परंतु सामाजिक मौल उभं करणाऱ्याच्या लौकिक अर्थाने या भारत मातेचे सुपुत्र म्हणून आपण खऱ्या अर्थाने मानवंदना देण्यासाठी या ठिकाणी आला. मी सर्वांच्या वतीने मी या आदर्श व्यक्तिमत्वांना भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा त्यांच्या नावाने भारत माता की जय म्हणतो आणि माझ्या शब्दाला विराम देतो. ओम.